जर मी उद्या जर एखादा शब्द वापरला मग कसा सगळी मिरची कुठं कुठं लागेल, मग जर ही जर मिरची जर मी लावली मग पुन्हा महिलांचा अपमान केला, यांना सुसंस्कृत नाहीच. संजय शिरसाटला संस्कृत सुसंस्कृतपणाचं लक्षण त्याच्यात नाही. कसला दबाव टाकता राजकारणासाठी? मी मला भाऊ म्हणते. काय सांगितलं? त्या संजय शिरसाटला अटॅक आला होता, त्यातून तो वाचला, मंत्रिपद नाही मिळालं म्हणून वाचला, तो असाच राहणार आहे. आंबेडकर जयंती जे आता नामविस्तार दिनाला गेले, बाबासाहेबांवर बोला, त्यांचे विचार लोकांना सांगा. तो संजय आमचा भाऊ आहे, आम्ही त्याला लाडाने संजय म्हणतो. तुझं वय काय? माझं वय काय? बरं झालं तिच्या वडिलाला ते कोणत्या नावाने हाक मारतात आहे की नाही मला माहित नाही, पण असेल तर कोणत्या हाकांनी मारतात. संजय म्हणते मला, मला म्हणते त्या काय ते वरातीचा घोडा आहे हे शब्द चालतात, एका महिलेच्या तोंडी हे शब्द चालतात. जर मी उद्या जर एखादा शब्द वापरला मग कसा सगळी मिरची कुठं कुठं लागेल, मग जर ही जर मिरची जर मी लावली मग पुन्हा महिलांचा अपमान केला, यांना सुसंस्कृत नाहीच. संजय शिरसाटला संस्कृत सुसंस्कृतपणाचं लक्षण त्याच्यात नाही, असं बोंबलायचं. आणि तुम्ही सगळ्याची उधळत बसायचं, हे चालणार नाही. हे मी तरी खपून घेणार नाही. आणि जे तुमच्या करते आहेत ना तुमच्या पाठीमागे, त्यांनाही सांगतो, संजय शिरसाट हा राजकारण ना पोटासाठी राजकारण करणारा माणूस नाही आहे. तुम्हाला जर लढायचं असेल तर समोरासमोर लढा. आणि याद राखा, यापुढं कोणी असेल माझ्या विरोधात जर बोलायचा प्रयत्न केला तर त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईल, कुठेही मी मागं हटणार नाही. गेली उडती आमदारकी, मला त्याच्यासाठी माझा जन्म झाला नाही. शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला शिकवलंय, ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवलंय त्याच बहाण्याने आम्ही लढणार आहोत. 85 वर्षाचा तो म्हातारा बाळासाहेब ठाकरे त्याच्या हातात तलवार देऊन काय करणार आहे? कुणाचे वाक्य ते? या सुषमा अंधारचे ना, या सुषमा अंधारचे वाक्य. शिवाजी महाराजाबद्दल, ते वारकऱ्यांबद्दल, ते मराठा समाजाबद्दल सगळा अधिकार तुम्हाला दिलेला आहे, कारण की तुमच्यासारखं उच्च शिक्षित कोणी नाही, तुमच्यासारखं हुशार कोणी नाही. हे जे चालतंय हे लोक आंधळे नाहीत, लोक डोळे उघडून पाहत आहेत, सगळेजण तुमच्याकडे लक्ष देत आहेत. आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही असंच बोंबलत राहा, जेवढं वाटोळं करायचं त्या पक्षाचंही करा, कारण की तुम्हाला एका ठिकाणी थांबायची सवय नाही. आतापर्यंत जे काही तुमचं भ्रमण जे सुरू आहे ते मला वाटतं इथं त्याचा शेवट होणार आहे. म्हणून सगळं पक्ष फिरून येऊन गोल चक्कर मारून आता त्या एका काठावर तुम्ही आलेले आहात. आणि तुम्हाला वाटतं की माझी विद्वत्ता, मला जे काही बोलता येतं, माझ्यासारखं सुसंस्कृत असलेली बाई ह्या पक्षाला मिळाली म्हणून ते पक्ष आज मोठा होणार आहे, तर उद्धव साहेबाला ही सुषमताई जी आलेली आहे त्याचं स्वागत करा. आणि असंच तुम्ही खाली त्या दहीहंडीचं तिने सांगितलं ना, खालच्या स्टेजला तुम्ही राहा, हे सगळे वरवर चढतील, नंतर मग आदित्य झाला वर ठेवणार होती, आता ती सुषमा अंधारच वर जाईल आणि तिनं दहीहंडी फोडेल, मग त्या टायमाला कळेल की आपलं सगळं पांगलेलं आहे. म्हणून आज मी तुम्हाला एकच सांगणार आहे, वैयक्तिक बाबतीमध्ये मी जात नाही, नसता परळीमध्ये कुणाची धिंड काढली होती हे सुद्धा मला माहिती आहे. आणि म्हणून जास्त बोलायला लावू नका. तुम्हाला खोलत जाता येतं ना तर मला डायरेक्ट आतमध्ये समुद्राच्या एकदम पायथ्याशी जाता येतं, आणि मी तितक्या खाली जर गेलो तर मग तुम्हाला ते पळती होईल थोडी होईल, एवढंच फक्त आजचे दिवस तुम्हाला सांगतोय. मला तरी वाटतं की त्यांनी महिला आयोगामध्ये तातडीने तक्रार दाखल करावी.